व रोहिणी चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रदेशातील कार्यरत असणाऱ्या आधुनिक बसचा संदर्भ घेऊन डीकेटी मध्ये स्मार्ट बस सिस्टीम हा प्रकल्प बनवला आहे डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी नेहमी समाजास उपयोगी पडणाऱ्या व गरज असणाऱ्या संशोधन प्रकल्प उभे केलेले आहेत त्यापैकी हा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे बसचे कोलमडलेले वेळापत्रक बसमध्ये होणारी गर्दी चालत्या बसमध्ये तिकीट काढण्यास होणाऱ्या अडचणी अचानक बस रद्द होणे दिवसेंदिवस वाढते अपघाताचे प्रमाण याशिवाय अपघात झाला तर अपघात झालेल्या ठिकाणी तत्पर मदतकार्य कसे करता येईल या बाबतीचा विचार करून प्रवाशांचा बस प्रवास अधिक सुकर होणाऱ्या होण्याच्या दृष्टीने डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व्ही बी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प बनवला आहे या, ब्र... या प्रकल्पामुळे बसच्या संदर्भात अनेक त्रुटी कमी होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामध्ये बसचे लाइव लोकेशन दर्शवणारे तसेच पुढील बस स्थानकाबाबतचे पूर्वसूचना देणारे सुविधा पुरवण्यात येणार आहेत बसमधील एकूण प्रवाशांची संख्या एकूण बस थांबे लागणारा वेळ या सर्व गोष्टीची माहिती प्रवाशांना मोबाईल ॲपद्वारे मिळण्यास मदत होणार आहे तिकीट काढण्यासाठी होणारा त्रास पाहता प्रत्येक प्रवाशांना आर एफ आय पासची सुविधाही पुरवण्यात आली आहे याशिवाय विना तिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर देखील येणार आहे आहे या सर्व सोयींमुळे बसचा प्रवास आणखी सुकर होण्यास मदत होणार हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या विविध स्पर्धांमध्ये सादर केलेला असून विविध ठिकाणी या प्रकल्पास पारितोषिके मिळालेली आहेत या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संस्थेचे संचालक प्राध्यापक पी व्ही कडोले उपसंचालक प्राध्यापक यूजे जे पाटील उपसंचालिका व विभाग प्रमुख प्राध्यापक सौ एल एस आडमुठे व विभागातील सर्व शिक्षक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं न्यूज साठी इचलकरंजीवून सुभाष भस्मे